चला गप्पापुरे चला बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या मागच्या आठवड्यात तुम्हाला सगळ्यांना मी पूर्वतयारी म्हणून काय काय करायला सांगितलं लक्षात आहे का सगळ्यांच्या आठवडाभर घरी येणारं वर्तमानपत्र रोज नीट वाचायचं त्याच्यामधल्या पोलिसांसंबंधीच्या बातम्या नीट वाचायच्या लिहून घ्यायच्या त्याला खुणा करायच्या आणि त्या सगळ्यांबद्दलची कात्रणं एका कोऱ्या कागदावरती चिकटवायची कातरण आणले का सगळ्यांनी पुढची चर्चा करण्याआधी आपण निबंधाच्या विषयाविषयी थोडीशी चर्चा करूया ठीक आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण निबंधाचे तीन प्रकार पाहिले होते प्रसंग लेखन वैचारिक निबंध आणि आत्मकथनात्मक निबंध ठीक आहे एका पोलिसाच मनोगत हा निबंध कुठल्या प्रकारातील आत्मकथनात्मक निबंध बरोबर आहे तर या आत्मकथनात्मक निबंध या प्रकाराबद्दल मी चार मुद्दे आता फळ्यावरती लिहिलेत ठीक आहे प्रणव पहिला मुद्दा वाचून तुला काय वाटतंय सांगू शकशील हो दादा ज्या निबंधामध्ये एखादी वस्तू व्यक्ती किंवा ठिकाण स्वतःच्या आयुष्याविषयी माहिती सांगत असेल तर त्याला आत्मकथनात्मक निबंध असं म्हणतात आत्मकथनात्मक निबंधामध्ये मनोगत कैफियत आत्मकथन असे शब्द वापरले जातात आणि दादा याच्यामध्ये एखाद्या शाळेचे मनोगत पुतळ्याचे आत्मकथन किंवा सैनिकाची कैफियत असेच विषय वापरले जात असतील ना शाबास अमेय तू सर्वनामांबद्दल सांगू शकतोस हम्म म्हणजे एका सैनिकाचे मनोगत यांच्यावरती आत्मकथनात्मक निबंध लिहायचा असेल तर सैनिक देशासाठी खूप मोठा त्याग करतात कुटुंबापासून लांब राहून आणि देशाचे रक्षण करतात हे लिहिण्यापेक्षा मी सैनिक आहे मी देशाचं रक्षण करण्यासाठी कुटुंबापासून लांब राहून खूप मोठा त्याग करतो हे असं म्हणायचं शाबास दादा तिसरा मुद्दा मी सांगू अरे सांग की निबंधाच्या विषयानुसार तशी भाषा असावी म्हणजे म्हणजे समजा विषय असेल शेतकऱ्याची कैफियत तर थोडी ग्रामीण भाषा वापरावी म्हणजे कसं काय पाहुण सगळं बरं आहे ना अशी शाबास तर आता चौथा मुद्दा आहे भूमिका जगणे एखाद्या नाटकात किंवा चित्रपटामध्ये एखाद्या व्यक्तीची किंवा प्रसंगाची भूमिका आपण बघतो बरोबर म्हणजे त्या पातळाबद्दल आपल्याला माहिती होते तो काय करतो दिवसभरात त्याची दिनचर्या काय असते आजूबाजूच्या लोकांशी तो कसं बोलतो कसा संवाद साधतो या सगळ्याबद्दल आपण जाणून घेतो आत्मकथनात्मक निबंधातली जी व्यक्ती आहे किंवा ज्या गोष्टीबद्दल आपण ते लिहिणार आहोत त्या गोष्टीबद्दलचा आपण असा विचार केला तर तो निबंध आणखीन छान लिहायला आपल्याला मदत होते बरोबर आहे आता पोलिसाबद्दल आपल्याला जेव्हा लिहायचं आहे तेव्हा फक्त त्यांच्या वर्दीबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल या व्यतिरिक्त त्यांचा दिनक्रम काय असतो ते काय काय, काय करतात याबद्दल आपल्याला जर कळलं तर आपल्याला निबंध आणखीन छान प्रकारे लिहिता येईल बरोबर दिनक्रमाबद्दल आपण मुद्दे गोळा करणार होतो केलेत का मुद्दे सोमावलेत का सगळ्यांनी तर आता आपण आत्मकथनात्मक निबंध याबद्दलची सगळी वैशिष्ट्य बघितली पोलिसांबद्दलच्या दिनक्रमाबद्दलचे आपण वेगवेगळे मुद्दे काढायचे असं ठरवलं होतं बरोबर आहे गार्गी तू जे कातरण काढलेस त्याच्यातले मुद्दे काय आहेत सांगू शकशील हो वाहतूक नियंत्रण करणारे जे पोलीस असतात त्यांना तास उन्हात उभं राहायला लागतं आणि त्यांना रोग होऊ शकतात त्याच्यामुळे प्रदूषणामुळे आणि मग त्यांचं कुटुंबाकडे दुर्लक्ष पण होतं असे मुद्दे काढले बरोबर आहे नेहा तू काय मुद्दे सांगू शकशील माझ्याकडे सोनसाखळी चोरणाऱ्या चोरांच्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून कसे पकडले ह्याची बातमी आहे त्यामुळे मी वेळ काम समाजाला फायदा जीवाला धोका असे मुद्दे काढले आहेत मला एक सांगा पोलीस हा शब्द ऐकला की त्याच्याशी निगडीत कोणकोणते शब्द आपल्या मनामध्ये यायला लागतात हवालदार पोलिसी खाक्या बरोबर तुरुंग हा दरारा पोलीस स्टेशन रुबाब शाबास तर आतापर्यंत आपण जे काही मुद्दे बघितले त्या सगळ्यासोबतच हे सगळे शब्द आपल्या निबंधामध्ये वापरायचे त्यामुळे आपला निबंध आणखीन आकर्षक व्हायला मदत होईल ठीक आहे आता या सगळ्या मुद्द्यांव्यतिरिक्त आणखीनही दोन तीन मुद्दे आहेत ते लिहून घ्या चला पटकन आपला निबंध आणखीन छान व्हावा यासाठी ज्या व्यक्तीबद्दल आपण हा निबंध लिहितोय त्या व्यक्तीची व्यक्तिगत माहिती म्हणजे त्याचं नाव त्याचं राहण्याचं ठिकाण याबद्दल काहीतरी लिहायचं त्यानंतर त्या ते व्यक्तीचा दिनक्रम काय आहे याबद्दल थोडंसं लिहायचं त्या व्यक्तीची सुखदुःख काय आहेत त्यानंतर त्या ते व्यक्तीकडून आपल्याला काय शिकवण मिळते याबद्दल त्या निबंधामध्ये लिहायचं हम्म ठीक आहे तर आता आत्मकथनात्मक निबंध हो। याच्याबद्दल आपण भरपूर चर्चा केली सगळे मुद्दे तुम्हाला कळलेत कळलेत ना हो oh! ठीक आहे तर मग आता पुढच्या तासाला येताना सगळ्यांनी एका पोलिसाचं मनोगत या विषयावरती आत्मकथनात्मक निबंध लिहून आणायचा आहे आता पुढच्या तासाला भेटूया आणि सगळ्यांचे निबंध आपण वाचूया आत्मकथनात्मक निबंध लिहिण्यापूर्वी पुढील मुद्दे लक्षात ठेवा ज्या निबंधात एखादी वस्तू व्यक्ती किंवा ठिकाण स्वतःच्या आयुष्याविषयी माहिती सांगतं त्याला आत्मकथनात्मक निबंध असं म्हणतात या निबंधाच्या विषयात आत्मकथन मनोगत कैफियत असे शब्द असतात ज्याचं आत्मकथन आहे त्याला साजेशी भाषा असावी उदाहरणार्थ शेतकऱ्याचं मनोगत असेल तर थोडीशी ग्रामीण ढंगाची शेती गुरडोरं यांचे उल्लेख असलेली भाषा वापरावी एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात विशिष्ट पात्राची भूमिका असते त्याचप्रमाणे आत्मकथनात्मक निबंधात निबंधाचा विषय असलेल्या व्यक्तीची आपण भूमिका करतोय असं समजून निबंध लिहिला तर तो अधिक आकर्षक होतो लेखनाची पूर्वतयारी म्हणून विविध चरित्रे तसेच आत्मचरित्रे वाचावीत तसंच दूरदर्शनवरील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती पाहून ऐकून त्यातील महत्वाच्या मुद्द्यांची नोंद करावी